हे पितरानो तुम्हाला नमस्कार करतो। ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुळ देवताय नमः, ओम श्री गुरुदेवताय नमः, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। ऊठ पंढरीचा राजा वाढ वेळ झाला, ऊठ पंढरीचा राजा वाढ वेळ झाला, थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला, दर्शनासी आला, ऊठ पंढरीचा राजा, ऊठ पंढरीचा राजा। शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे, माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी आणि दुप्पट खाशी या साखळीमध्ये जया एकादशी संबंधी सत्यकथा वर्णन करणार आहे। तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा। मित्रांनो, शके 1944, शुभकृत नाम संवत्सर माघ शुक्ल जया एकादशी, बुधवार दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी आहे। मित्रांनो, एका चांद्र वर्षात येणाऱ्या 24 एकादशा व त्यांची नावे आता मी आपणास सांगत आहे, ती याप्रमाणे आहेत। मित्रांनो, प्रथम जी एकादशी आहे ती चांद्रमासात, चांद्रमासात एका दोन एकादशा असतात। पहिली येणारी एकादशी ही शुक्ल पक्षातली असते, तर दुसरी येणारी एकादशी ही कृष्ण पक्षातली असते। मित्रांनो, तेव्हा आता सुरू करूया मित्रांनो कार्तिक मासापासून। कार्तिक मासात पहिली एकादशी प्रबोधिनी, नंतर उत्पत्ती, मार्गशीर्ष मासात मोक्षदा आणि सफला, पौष मासात पुत्रदा आणि षटतिला, माघ मासात जया आणि विजया, फाल्गुन मासात आमलकी आणि पापमोचनी, चैत्र मासात कामदा आणि वरुथिनी, वैशाख मासात मोहिनी आणि अपरा, ज्येष्ठ मासात निर्जला आणि योगिनी, आषाढ मासात शयनी आणि कामिका, श्रावण मासात पुत्रदा आणि अजा, भाद्रपद मासात परिवर्तिनी आणि इंदिरा, अश्विन मासात पाशांकुशा आणि रमा, आणि 3 वर्षामध्ये एकदा मित्रांनो अधिक मास येतो। या अधिक मासातील एकादश्यांची नावे कमला आणि कमला असे आहेत। मित्रांनो मित्रांनो यानंतर एकादशी व्रताकरिता सर्वसाधारण नियम या ठिकाणी मी सांगत आहे। काही महत्वाचेच नियम या ठिकाणी मी घेतलेले आहेत। मित्रांनो, यात सर्वात प्रथम आपणास सांगणे आहे की एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अन्न ग्रहण करावे, त्यानंतर शक्यतो करू नका। स्नानाच्या पाण्यात मित्रांनो गंगाजल व पंचगव्य टाकून स्नान करावे। एकादशी भागवत की स्मार्थ ते पहा मित्रांनो। धार्मिक सेवा मित्रांनो रात्री, दिवसा आणि मध्यरात्री देखील आपल्याला करायची आहे मित्रांनो। यानंतर मित्रांनो प्रत्येक श्वासाला आपण भगवंताचे नामस्मरण करायचे आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय। यानंतर मित्रांनो आपणास सांगणे आहे की कृपया या दिवशी आपण जीवहत्या करू नका, कुठल्याही प्रकारची हिंसा जी आहे आपण ज्याला म्हणतो हिंसा, अशी कोणत्याही प्रकारची हिंसा आपल्या हातून घडू देऊ नका मित्रांनो। मित्रांनो यानंतर आपणास सांगणे आहे की दानधर्म ज्यावेळेला आपल्याला करायची वेळ येईल त्यावेळेला ते अवश्य करा मित्रांनो, कारण दानासारखे पुण्य या जन्मी आपल्याला कमावणे फार कठीण आहे मित्रांनो। मित्रांनो यानंतर
ब्रह्मचर्य पाळा असे माझे सांगणे आहे. ब्रह्मचर्य पाळलं, कारण ब्रह्मचर्य हाच मुळात या जय एकादशीचा मूळ पाया आहे मित्रांनो. पुढे कथेमध्ये याचा उल्लेख येणारच आहे मित्रांनो. यानंतर मित्रांनो आपण सांगणे की खानपान कमी करा. जरी उपवास असला तरी उपवासाच्या पदार्थावर ताव मारू नका, नाहीतर मग म्हणावे लागेल उपवास एकादशी आणि दुप्पट खाशी. मित्रांनो या दिवशी आपण आपले केस वा नखे जी आहे ती कापायची नसतात, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो हरिवासर काळात उपवास सोडू नका असे आपणास आग्रहाचे सांगले आहे मित्रांनो. यानंतर मित्रांनो इतर जे भक्त आहेत की जे एकादशी व्रताचे पालन करत नाहीत, यांनी देखील आजच्या दिवशी तांदूळ व तांदळाच्या कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नये मित्रांनो. कारण ज्ञात अज्ञातपणे आपल्या हातून जे एकादशी व्रत घडणार आहे त्याचे काही का होईना पुण्य आपल्या पदरात नक्कीच पडेल मित्रांनो. या कथेत तेही आपल्याला श्रवण करायला मिळेल मित्रांनो. मित्रांनो भगवान विष्णूच्या मूर्तीची आपल्या घरी षोडोपचार पूजा करावी. फोटो असता पंचोपचार पूजा करावी, अन्यथा जागृत श्री विष्णू मंदिरात जाऊन अभिषेकयुक्त पूजेला हजर राहावे मित्रांनो. दान पेटीत काहीतरी रक्कम अवश्य टाकावी. यानंतर मित्रांनो जया एकादशी तिथी मंगळवारी दुपारी 11:55 सुरू होत असून ते बुधवारी सायंकाळी 2:03 असणार आहे मित्रांनो. या वेळेनंतर द्वादशी तिथीला सुरुवात होते मित्रांनो. गुरुवारी सूर्योदयानंतर भगवंताच्या कृपेसाठी काही दान धर्म करून उपवास अवश्य सोडावा मित्रांनो. मित्रांनो यानंतर आता आपण एका चांद्रवर्षात येणाऱ्या 24 एकादशा ज्या आहेत किंवा 26 एकादशा ज्या आहेत त्यामागच्या ज्या स्वतंत्र धार्मिक कथा आहे त्याचे पठन आता आपण करणार आहोत मित्रांनो. जया एकादशी बुधवार दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी मित्रांनो. मित्रांनो जीवन हे मानवाचे कष्टदायक असते, दुःखदायक असते मित्रांनो. जया एकादशी केल्याने मुक्ती मिळते, आपले पाप कष्टदायक जीवन नष्ट होते, आर्थिक संकटे नष्ट होतात मित्रांनो. आत्मा परत पिशाच्च योनी जन्म घेत नाही विशेष करून, असे भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय शिष्य अर्जुनाला सांगितले. पुढे भगवंत या जया एकादशी मागची सत्यकथा सांगतात. नंदनच्या जंगलात एका उत्सवाचे आयोजन केले गेले. यात देवता ऋषी मुनी सगळेच हजर होते मित्रांनो. गंधर्व गात होते व त्यांच्या मुली नाचत होत्या. गंधर्वात मल्यवान नावाचा गंधर्व अगदी रूपवान व सुंदर असा होता मित्रांनो. त्याचा आवाजही त्याच्या रूपाप्रमाणे सुंदर होता, गोड होता त्याचा आवाज. मुलींमध्ये पुष्यवती नावाची गंधर्व होती. मल्यवान व पुष्यवती मल्यवान पुष्यवतीला पाहून आपली गायन कला हळूहळू विसरू लागला मित्रांनो. त्याची दृष्टी या पुष्यवतीवर पडताच तो
तिच्या मोहित मोहात पडला, तिच्या प्रेमात पडला मित्रांनो, त्याची कामवासना जागृत होऊ लागली. मल्यवान पुष्यवत तिच्या पूर्णपणे प्रेमात पडला, तिची नृत्यकला हावभाव पाहून आपले संगीत तो विसरला मित्रांनो. यावर सर्व देवता नाराज झाल्या, इंद्रराजाला राग आला आणि रागाच्या भरात दोघांनाही शाप दिला की स्वर्गापासून तुम्ही वंचित राहाल आणि मृत्युलोकी पिशाच्य योनीत जन्म घ्याल, कारण देवसभेतील देवतांचा गुरुवर यांचा तुम्ही दोघांनी अपमान केला आहे, तेव्हा आपणास अशीच शिक्षा योग्य ठरणार आहे. मित्रांनो, पुढे काळात काही हिमालय पर्वताच्या जंगलात मल्यवान व पुष्यवतीने पती पत्नीचा जन्म घेतला मित्रांनो, आपल्या कर्मानुसार पूर्वकर्मानुसार. पिशाच्य योनीत एका झाडाच्या आश्रयाने ते राहू लागले. एका दिवशी दोघांनाही भोजन मिळाले नाही, खूप प्रयत्न करूनही फळे खाऊन त्यांनी दिवस काढला आणि रात्रीच्या वेळी कडाक्याच्या थंडीमुळे रात्री त्यांना झोप लागेना, रात्री जागरण झाले मित्रांनो. पहाटे दोघांचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला मित्रांनो. तो दिवस होता माघ शुक्ल एकादशीचा, दिवसभर उपवास केला आणि जागरणही रात्रीचे झाले मित्रांनो. भगवान विष्णूची नजर त्यांच्या पार्थिव देहावर पडताच प्रेत योनीतून दोघांची मुक्तता झाली मित्रांनो. पहिल्यापेक्षा अधिक सौंदर्य लाभल्याने त्यांना परत स्वर्ग लोकात प्रवेश मिळाला. इंद्रराजाला त्यांचे कडे पाहून आश्चर्य वाटले. तेव्हा भगवान हा मल्यवान हा सर्व चमत्कार जया नावाच्या एकादशीचा असल्याचे त्याने सांगितले. नकळत आमच्या हातून या जया एकादशीचे व्रताचरण घडले आणि भगवंताने विष्णूच्या कृपेने आम्ही परत देवलोकात जन्मलो. स्वर्गलोकात आपल्या समोर आम्ही अधिक तेजपुंज होऊन हजर आहोत, तेव्हा आपण आमचा स्वीकार करावा. इंद्रराजाने भगवान विष्णूचे आभार मानले, त्यांना भावपूर्ण नमस्कार केला आणि मल्यवान व पुष्यवतीला कायमस्वरूपी स्वर्गात राहण्याची परवानगी दिली मित्रांनो. दोघांनाही खूप आनंद झाला. सर्व देव ऋषीमुनी भगवंताच्या लीलेवर खुश झाले मित्रांनो. तेव्हा असा जो प्रकार आहे तो आपल्या जीवनात घडू नये याची दक्षता आपण घ्यायची आहे मित्रांनो. कथेचा सार मी आपणास सांगत आहे, कारण कथा आपण ऐकली पण या कथेचा सार जर आपण लक्षात नाही घेतला तर कथा ऐकण्याचे काहीही आपल्याला नियोजन प्रयोजन राहणार नाही, त्याचा काही फायदा होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, कथेचा सार असा आहे की गंधर्व लोकात जन्म घेऊन देखील गंधर्व योनीमध्ये जन्म घेऊनही जर परस्त्रीचे आकर्षण त्यांना असेल किंवा होते तर त्यांची दशा काय झाली त्याच जन्मात, नाही दुसऱ्या जन्मात, त्याच जन्मात काय दशा झाली परस्त्रीच्या आकर्षणात पडल्यामुळे किंवा तिच्या प्रेमात पडल्यामुळे आपण पूर्णपणे कसे उद्ध्वस्त होतो याचे हे चांगले उदाहरण आहे मित्रांनो. आपले सर्वस्व आपण गमावून बसतो, एवढेच नाही तर आपले जीवन यात कधी संपते याचे भानही आम्हाला राहत नाही मित्रांनो. परिणामी या जन्मी तर आम्ही दुःख भोगतोच पण पुढील जन्मही आम्ही मानव योनी विना जगता जगतो, दुःख कष्ट संकट सहन करत आणि जीवन संपवतो. यातच आपल्या हातून
कळत नकळत का होईना पुण्य कर्म घडते, आणि असे पुण्य कर्म घडले तर पुढील जन्म पुन्हा मानयोनीलाच राहतो मित्रांनो. जास्त पुण्य असेल तर भगवंताच्या कृपेने आणखी पहिल्यापेक्षा उत्तम योनीला आपण प्राप्त करतो मित्रांनो, असे एकंदरीत जया एकादशीच्या सत्य कथेवरून आपणाला कळते मित्रांनो. कारण परत एकदा आपणास मी सांगतो, जर गंधर्व योनीतील देवतांची अशी स्थिती असेल तर आपण मानव योनीत राहून जर आपण परस्त्री धारागमन जर केले किंवा तिच्या प्रेमात पडलो, आपल्या एक पत्नी जे व्रत आहे किंवा एक पती व्रत जे आहे हे जर आपण पाळले नाही तर त्यांना किती दुःख कष्ट सहन झाले ह्या जन्मात आणि पुढील जन्मात, तर आपली त्यांच्या समोर काय गती नाही मित्रांनो. आपण तर मानव योनीत आहोत, त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्याला हे दुःख सहन करावं लागणार आहे मित्रांनो. कारण धार्मिक मार्गामध्ये ब्रह्मचर्याचे पालन हे फार महत्वाचे असते मित्रांनो, आणि मोक्षाच्या मार्गामध्ये स्त्री आणि पैसा, स्त्री आणि धन हे दोन जे आहेत हे फार मोठे दगड आहेत मित्रांनो. हे दगड आपल्याला हटवता येणार नाही मित्रांनो. हा हटवण्याचा प्रयत्न आपण हमेशा सदैव करायला हवा मित्रांनो, कारण याशिवाय आपण मोक्षाला प्राप्त होऊ शकत नाही. मोक्ष तर सोडा, पण भगवंताच्या जवळपासही आपण जाऊ शकत नाही, त्यांची कृपा आपण प्राप्त करू शकत नाही मित्रांनो. हेच मला या कथेतून आपणास सांगणे आहे मित्रांनो. आणि अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ज्ञात अज्ञातपणे का होईना मल्यवान व पुष्यवतीकडून जया एकादशीचे नुसते व्रताचरण घडले. त्यांनी कोणत्याही प्रकारचा मंत्र जप किंवा भगवंताचा नामस्मरण त्यांनी केले नाही, तरी देखील त्यांना भगवंताच्या कृपेने त्यांना पुढील जन्म चांगला प्राप्त झाला मित्रांनो. आणि आपण जर व्रताचरण करून उपवास करून सांगितल्या पद्धतीने नियमात राहून जर आपण एकादशीचे पालन केले मित्रांनो, कोणतीही एकादशी असो, जया एकादशीच नाही तर ज्या 26 एकादशी आहेत किंवा 24 एकादशा ज्या आहेत त्या सर्वांचे आपण नीटपणे तंतोतंत प्रामाणिकपणे श्रद्धाभावाने जर पालन केले तर अवश्य आपण भगवंताच्या जवळपास पोहोचू शकतो मित्रांनो, कारण आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा एकादशी आणि दुप्पट काशी या संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी यास ठिकाणी संपवत आहे. आज मी आपणास जया एकादशी संबंधी धार्मिक सत्यकथा आणि तिचा सारांश आपणास सांगितला आहे, तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा, आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेवा.